नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण चालू करून देणार आहे आज केमिकल लॉचा सर केमिकल बॉन्डिंग। ठीक आहे, तर चला केमिकल बॉन्डिंग चालू करून द्यायचं आहे आपल्याला। एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग। आता मला सांगा बरं, बॉन्ड म्हणजे काय आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर। तर बघा, आपल्याला बॉन्ड पण तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर पण तयार करायचं। तर बॉन्ड म्हणजे काय? बॉन्डचा अर्थ आहे रिलेशन। बॉन्ड म्हणजे काय? रिलेशन। आपण रिलेशन याच्या अगोदर ऐकलेलं असत, नवरा बायकोचं रिलेशन, पोरगा पोरीचं रिलेशन, तर काही पण रिलेशन घेऊ शकता। बॉन्ड म्हणजे रिलेशन। रिलेशन तयार करताना आपल्याला मज्जा वाटते का नाही? होय का नाही? मुलगा मुलगी रिलेशन, इथे एक मुलगा आहे आणि इथे एक मुलगी आहे, तर यांचं रिलेशन डिंग डॉंग, तर हे रिलेशन काहीतरी असेल ना, हे रिलेशन म्हणजे तुमचा बॉन्ड। मग बॉन्ड तयार झाल्यानंतर किंवा रिलेशन तयार होताना काय होतं? एनर्जी रिलीज करावं लागतं, पत्र पाठवणे, मेसेज करणे, व्हॉट्सअप करणे, फोन करणे, पैसा खर्च करणे, तर याच्यामध्ये हे रिलेशन तयार करताना एनर्जी रिलीज होते। एनर्जी रिलीज झाली काय होते? यांची स्टॅबिलिटी वाढन, यांची स्टॅबिलिटी वाढली का मग आता हे झाले स्टेबल। यांनी एनर्जी लॉस केली, तर एनर्जी लॉस केल्यानंतर काय होतं? ते स्टेबल होणार, मज्जा वाटणार त्यांना, तर मग आता ते गुण्यागोविंदाने नाचायला लागणार, गायला लागणार, राहणार, खाणार, पिणार सगळं करणार। लक्षात आलंय? तर रिलेशन, मग आता आपण खूप सारे टाईपचे रिलेशन बघणार आहे। जसं आपण आता खूप सारे फिजिकल इकडे तिकडे बघतोय, आपण रिलेशन बघतोय, आता आपल्याला ते रिलेशन नकोय। आपल्याला कोणते रिलेशन पाहिजे? केमिस्ट्री मधले रिलेशन पाहिजे बाबा। लक्षात येत आहे का? आपल्याला इकडले तिकडले रिलेशन नाही पाहिजे, आपल्याला केमिस्ट्री मधले रिलेशन पाहिजे। म्हणून आपण म्हटलं केमिकल रिलेशन, म्हणून आपण काय म्हटलो? केमिकल रिलेशन, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? केमिकल बॉन्डिंग। आता बघा, ऍटमला पण तुमच्यासारखंच वाटतंय, ऍटमला पण तुमच्यासारखंच वाटतंय, त्याला पण फ्रेंडशिप करूशी वाटते, त्याला पण लव करूशी वाटतंय, त्याला पण प्रेम करूशी वाटतंय, एका ऍटमचं दुसऱ्या ऍटमवर प्रेम। तर मग असं सगळंच ऍटम करणार का? नाही, काही ऍटम करत नाही, त्यांना काही गरज नाही। साधू संत, संन्यास घेतलाय त्यांनी विद्यार्थ्यांना। असे साधू संतवाले कोण आहे का, जे काहीच रिलेशन ठेवायला पसंत करत नाही? कोण कोण आहे असे? एकदम सोपा आहे, तुम्ही म्हणता सगळे नोबल गॅस, यांना आपण काय म्हणतो? इनर्ट म्हणतो। इनर्ट म्हणजे काय? ते काही रिलेशन ठेवायला त्यांना आवडत नाही। मग कोण कोण आहे असे बघा, हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, ज़ेनॉन आहे, रेडॉन आहे, हे जे नोबल गॅस आहे त्यांनी त्यांना कोणत्याही दुसऱ्या एलिमेंट बरोबर किंवा दुसऱ्या ऍटम बरोबर रिलेशन फॉर्म करायला आवडत नाही। का बरं असं झालं? मग असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, असं शास्त्रज्ञांनी शोध लावला की यांची जी शेवटची शेल आहे ती भरलेली आहे। शेवटच्या शेलला काय म्हणतो आपण? व्हॅलन्स शेल। व्हॅलन्स शेल काय झालेली? यांची फुलफिल्ड झालेली आहे। यांची व्हॅलन्स शेल काय झालेली आहे? फुलफिल्ड, पूर्ण भरलेली आहे। त्याच्यामुळे मग हे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, ज़ेनॉन, रेडॉन हे कोणत्याही ऍटमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात नाही, त्यांना कोणताही ऍटम पसंद नाही। जसं आपण म्हणतो ना, बेबी को बेस पसंद है, तसं यांना काहीच आवडत नाही। त्याच्यामुळे हे ना तो रिलेशन करता, ना ओळख पाळख ठेवतात, लांब लांब राहतात, असे त्यांना काही आवडत नाही। म्हणून हे सगळे गॅसेस स्टेट मध्ये पण आहे आणि कोणत्या ऍटम बरोबर काही बॉन्ड पण फॉर्म करत नाही। मग आता बाकीचे जे एलिमेंट हे जर सोडले तुम्ही, नोबल गॅस जर सोडले, तर बाकीचे एलिमेंट तर बॉन्ड फॉर्म करतात, ते कोणा ना कोणा तरी बरोबर कनेक्ट झालेले। जसे हे नवरा बायको यांनी बॉन्ड तयार केला, तसाच आता ऍटमनी असे वेगवेगळे टाईपचे बॉन्ड केलेले आहे। मग आता हे बॉन्ड जे आहे, जसे रिलेशन, नवरा बायकोचं एक बॉन्ड, भावा बहिणीचा एक बॉन्ड, टीचर स्टुडंटचा एक बॉन्ड, आपला हात आणि हा हात आहे ह्या बॉडी बरोबर एक बॉन्ड, डिंग 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 डिंग,
लक्षात येत आहे का? मग असे खूप सारे टाइपचे बॉन्ड आहे. मग ह्या बॉन्डला त्यांनी बाय फॉरगेट केलं. बाय फॉरगेट केलं म्हणजे बॉन्डला कॅटेगराइज केलं. मग कोणत्या कसे कसे कॅटेगराइज केलं? तर ही केमिकल बॉन्ड जे आहे, आणि काही बॉन्ड फिजिकल बॉन्ड पण असतात. फिजिकल बॉन्ड, फिजिकल रिलेशन म्हणा किंवा फिजिकल बॉन्ड म्हणा, तर आपण इथं बॉन्ड आणि रिलेशन दोन्ही पण नाव देऊ. आता फिजिकल आणि केमिकल, फिजिकल मध्ये काय काय नाव येतात बघा. फिजिकल मध्ये येणार तुमचा डायपोल डायपोल इंटरॅक्शन, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, हे नाव लक्षात ठेवा. म्हणजे हे फिजिकल जे रिलेशन आहे, हे मॉलिक्युल मॉलिक्युल मधले रिलेशन आहे किंवा मॉलिक्युल आयन मधले रिलेशन आहे. फिजिकल जे आहे मॉलिक्युल मॉलिक्युल मधलं, मग हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन असल किंवा मग तुमचा असल डायपोल इंड्यूस डायपोल, डायपोल इंड्यूस डायपोल, डायपोल इंड्यूस म्हणजे काय, एक मॉलिक्युल पोलार आहे एक मॉलिक्युल नॉन पोलार आहे. इथं एक मॉलिक्युल आपण पोलार घेऊ आणि एक मॉलिक्युल आपण नॉन पोलार घेऊया. इथं जे आहे इथं तुम्ही एक पोलार घेणार आणि इथं पण पोलारच घेणार. पोलार पोलार मध्ये जे आहे ते डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. डायपोल इंड्यूस डायपोल मध्ये एक मॉलिक्युल पोलार असतो आणि काही मॉलिक्युल नॉन पोलार असतात. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन याच्यामध्ये काय आहे, आयन्स आहे आणि काही पोलार मॉलिक्युल्स आहे. आयन्स आणि पोलार मॉलिक्युल मध्ये इंटरॅक्शन. तर आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो आहे तो आहे तुमचा लंडन फोर्स. लंडन फोर्स किंवा याला एक दुसरं नाव आहे लंडन डिस्पर्शन फोर्स. लंडन डिस्पर्शन फोर्स LDF पण म्हणतात याला, लंडन डिस्पर्शन फोर्स. तर हा कोणामध्ये असतो? मग हा असतो तुमचा कशामध्ये, नॉन पोलार नॉन पोलार मध्ये. जे पण नॉन पोलार मॉलिक्युल आहे, नॉन पोलार मॉलिक्युल आहे, तर यांच्यामध्ये असतो फिजिकल फोर्स. तर आता हे जे फिजिकल फोर्स आहे, हे आपण सर्व 11व्या सायन्सचा सुरुवातीचा जो टॉपिक आहे स्टेट ऑफ मॅटर याच्यामध्ये आपण बघितलेले. आता आपण फिजिकल बॉन्ड नंतर आपण बघणार आहे आता केमिकल बॉन्ड. आता ह्या केमिकल बॉन्डनी काय होतं, ह्या केमिकल बॉन्डनी मॉलिक्युल तयार होतात. काय तयार होतं, मॉलिक्युल तयार होतं. जसं एक फॅमिली तयार होते आपली, नवरा बायको एक मुलगा एक मुलगी, ह्या चौघांचं एक मॉलिक्युल तयार झाला. तर मग आता हे मॉलिक्युल तयार होताना मग आपल्याला बॉन्ड तयार करावं लागतील. एक नवरा बायकोचा बॉन्ड, एक बाप आणि मुलाचा बॉन्ड, एक बाप आणि मुलीचा बॉन्ड, एक मुलगी आणि एक आईचा बॉन्ड, असे वेगवेगळे बॉन्ड आपल्याला बघायचे आहे. वेगळ्या ऍटम मधले बॉन्ड आपल्याला बघायचे. तर आता हे जे बॉन्ड आहे केमिकल बॉन्ड आपण बघणार. मग ह्या केमिकल बॉन्डला आपण बाय फॉरगेट करणार. आता हे केमिकल बॉन्डला कसं टाइप कसं डिवाइड केलं त्यांनी, केमिकल बॉन्ड हे जे आहे याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड आहे, कोवॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड, कोवॅलंट बॉन्ड. दुसरा जो बॉन्ड आहे तो आहे आयोनिक बॉन्ड, आयोनिक बॉन्ड. तिसरा जो आहे तो आहे कोऑर्डिनेशन बॉन्ड. एकदम सोपे बघा, हे सगळे केमिकल बॉन्ड आहे. आणि चौथा जो आहे तो आहे मेटॅलिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड. तर हे सगळे केमिकल बॉन्ड आहे. आता केमिकल बॉन्ड मध्ये काय होतं, एनर्जी खूप सारी लॉस होते, खूप सारी एनर्जी लॉस होते आणि त्याच्यामुळे ते काय असतात, जास्त स्टेबल असते. याच्यामध्ये काय होतात, ह्या सगळ्या बॉन्ड मध्ये हाय अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, लॉस होते. हाय अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस होते, लॉस होते. काय तयार करताना, बॉन्ड तयार करताना. म्हणून आपण काय म्हणणार आहे, ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन. समजतंय का? मग हे बॉन्ड जनरली काय असतात, फिजिकल बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग असतात. हे जे केमिकल बॉन्ड आहे हे फिजिकल बॉन्ड पेक्षा काय असतात विद्यार्थ्यांनो, स्ट्रॉंग असतात. लक्षात येते का? केमिकल बॉन्ड म्हणजे थोडक्यात आपण असं घेऊ की आपले हाताचे बोट आणि हा आपला पंजा यांच्यामध्ये हा स्ट्रॉंग आहे का वीक आहे, हा स्ट्रॉंग आहे. असं झालंय का, आपण बोट ठेवून आलो आणि आपण गेलो कॉलेजमध्ये शाळेत, असं झालं नाही, स्ट्रॉंग आहे ते बॉन्ड. पण फिजिकल बॉन्ड आहे वीक. बघा
आपण आपल्या मित्राला एखाद्या दिवशी शाळेत घेऊनच गेलो नाही, त्याला तसंच ठेवून आलो. आपण आपल्या गाडी आपल्याकडे गाडी होती, त्याच्याकडे काय घोडी नव्हती. मग आपण गेलो, आपण रोज त्याला आपल्या गाडीवर घेऊन जात होतो. पण एखाद्या दिवशी आपलं आवरलं नाही लवकर, आपण तसंच गेलो आपल्या कॉलेजमध्ये, मित्र राहिला घरीच. फिजिकल बॉन्ड वीक आहे ना, गरज नाही जाऊ दे मोर, ते बुडाल ते बुडते त्याच. आपण चला, तसं केमिकल बॉन्ड नाहीये. आपण असं म्हणलो का, चला आता डोकं ठेवू घरी आणि चला निघा आता पटकन, लय डोकं दुखतंय. नाही, केमिकल बॉन्ड तयार होताना खूप सारी एनर्जी रिलीज झालेली आहे, त्याच्यामुळे तो काय आहे, स्टेबल आहे. फिजिकल बॉन्ड स्टेबल नाहीये. फिजिकल बॉन्ड म्हणजे हा पूर्ण मॉलिक्युल आहे, मी एक पूर्ण मॉलिक्युल आहे आणि तुम्ही एक मॉलिक्युल आहे. आपल्या मॉलिक्युलचा कधी कधी येऊ जवळ नाही, नाही तर नाही येणार, काय घेणं देणं नाही आपल्याला. लक्षात येतंय का? फिजिकल बॉन्ड, एखाद्या मित्राला आपण मदत करू किंवा नाही करणार, एखाद्या मित्राच्या गळ्यात हात घालू नाही तर काय नाही घालणार, फिजिकल बॉन्ड आहे. पण केमिकल बॉन्ड तसं नाही, केमिकल बॉन्ड तसं नाही. हात काढून ठेवला आणि गेलो खेळायला, पाय काढून ठेवून गेलो उड्या मारायला, नाही. केमिकल बॉन्ड स्ट्रॉंग आहे, तयार झाली एकदा, खूप सारी एनर्जी रिलीज केली. आणि ते परत समजा आता हा हाताने आपल्या बॉडी बरोबर बॉन्ड तयार केला आणि आता याला जर तोडायचंय तर काय होईल रे स्टुडंट, तुम्हाला खूप सारी एनर्जी द्यावी लागेल त्याला, खूप सारी एनर्जी द्यावी लागेल त्याला. मग हे बॉन्ड तोडण्यासाठी खूप सारी एनर्जी द्यावी लागते, त्याला म्हणतात बॉन्ड स्ट्रेंथ. त्याला काय म्हणतात? बॉन्ड स्ट्रेंथ काय असते? ह्या केमिकल बॉन्डची जास्त असते, व्हेरी हाय असते, लक्षात ठेवा. बॉन्ड स्ट्रेंथ काय असते? एकदम जास्त असते. आणि हे बॉन्ड तयार होताना, हे फिजिकल इंटरॅक्शन तयार होताना जास्त एनर्जी रिलीज पण नाही झाली आणि पटकन तुटतात, पटकन सेपरेट करता येतात. लक्षात आलंय आपण काय शिकणार आहे? आपण बॉन्ड शिकणार आहे. पण कोणते बॉन्ड शिकणार आहे? केमिकल बॉन्ड शिकणार आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात आलंय, आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये हे कॉव्हॅलंट बॉन्ड, आयनिक बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड काय ते बघणार. चला तर आपण थांबूया आता आणि भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.